एक महत्त्वाची घडामोड आहे. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. भारताचा हा सर्वोच्च असा नागरी पुरस्कार म्हणता येईल. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिलेली आहे. ही भेटीचे काही मागच्या वेळेसची दृश्य आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान भेटीसाठी गेलेले होते, त्यावेळेसची ही दृश्य आहेत. आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे. ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. लालकृष्ण अडवाणी यांच्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याच नेतृत्वात आणि कारकिर्दीत भाजपचं जे वेगानं विकास झालेला होता, पक्ष जो वाढीला लागलेला होता, त्यात वेगवेगळी आंदोलनं त्यांनी जी हाती घेतलेली होती, त्यात अगदी राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरणं, हे सगळं या दोन नेत्यांच्या कारकिर्दीत झालेलं होतं. तिथूनच भाजपचा पक्ष म्हणून वेगानं विकास झालेला होता आणि आता लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेल्या. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया. रामराजे, ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, कसं बघायचं याकडे? बिलकुल, लालकृष्ण अडवाणी ज्यांनी भाजपचं रोपटं लावलं आणि रोपटं लावलं नाही तर ते वाढवलं सुद्धा, आणि म्हणूनच त्यांना हा भारतरत्न देण्यात आलेला आहे. भाजपचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत 1980 ते 1990 पर्यंत आणि पुन्हा 93 ते 98 पर्यंत आणि पुन्हा 2004 ते 2005 पर्यंत. आणि त्यांच्या कालावधीमधला भाजपचा हा सुवर्ण काळ होता. सरकार सुद्धा आलं होतं आणि एक व्यूहरचना जी करण्यात आली होती, संपूर्ण रणनीती जी करण्यात आली होती, त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी हे महत्वाचे होते. आणि वेगवेगळ्या कारण त्यांचा जन्म जरी पाकिस्तानमध्ये सिंध या भागामध्ये जरी झाला असला तरी सुद्धा त्यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि आता मध्यंतरी काही कालावधीमध्ये ते मार्गदर्शक मंडळामध्ये ते गेलेले आहेत. आणि लालकृष्ण अडवाणी हे जुन्या नेत्यापैकी एक नेते आहेत. 1927 त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सरकारच्या माध्यमातून, मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून हे संपूर्ण पाहून त्यांना भारतरत्न जाहीर केलेला आहे. रामराजे, एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. भारतरत्न आता मध्यंतरी जाहीर झालेला होता कर्पूरी ठाकूर यांना, त्याबद्दल बिहारमधल्या नेत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेले होते, त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या. थोडंसं थांबवते, मी पुन्हा तुमच्याकडे येईनच, मात्र जे ट्विट पंतप्रधानांनी केलेलं आहे ते आपण पाहूया. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना अत्यानंद होतोय. भारताच्या विकासात अडवाणींचं योगदान राहिलंय. उपपंतप्रधान, गृहमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट आपण पाहिलेलं आहे. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, उपपंतप्रधान राहिलेले आणि ज्यांच्या काळात भाजपचा विकास झाला असे जे दोन महत्वाचे नेते, त्यातील एक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर धन्यवाद रामराजे, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि याबद्दलची माहिती दिलीत त्यासाठी.